ओला चालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पाकिट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीनं काढून घेणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खून दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी दुखापत सरकारी नोकरास दुखापत अवैध शस्त्र बाळगणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणातील फिर्यादी राजन पारस चौधरी याच्या गाडीत नेवाळी येथून तिघे जण डोंबिवली येथे जाण्यासाठी बसले होते डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे असताना त्यांच्या कारला एका रिक्षानं कट मारून रिक्षा कारच्या पुढे उभी केली रिक्षातून दोन इसम खाली उतरले व त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून त्याच्या खिशाची तपासणी करू लागले त्यानंतर कारमध्ये बसलेले इतर तीन इसमांसह या पाचही आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकिट व कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन जबरीनं काढून घेऊन रिक्षातून पळून गेले सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी विविध पथकं तयार केली या पथकांनी सदर भागातील सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उर्फ मोठ्या चट्ट्या जमादार शिवा तुसंबल सत्यप्रकाश कनोजिया यांना अटक केली या आहे यासोबत एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आलं असून एका आरोपीचा शोध चालू आहे त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांच्याकडे सदर गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम मोबाईल फोन तसंच इतर गुन्ह्यात चोरलेले एकंदर नऊ मोबाईल फोन एक लॅपटॉप रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत जमादार हा तडीपार असून त्याच्यासह इतर आरोपींवर डोंबिवली टिळकनगर खडकपाडा हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत